रविकांत तुपकरांची संघटना राज्यात विधानसभेच्या 25 जागा लढवणार आहे. तुपकरांच्या राज्यव्यापी कार्यकर्ता परिषदेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. बुलढाण्यासह मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातल्या जागांवर हे निवडणूक लढवतील. शेट्टींनी शरद जोशींना पाठीत खंजीर खुपसला नाही का असा सवाल देखील तुपकरांनी केला. छोट्या मोठ्या संघटना आहेत, छोटे मोठे फाउंडेशन आहेत किंवा सामाजिक पातळीवर शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी लढणारे छोटे पक्ष आहेत, या सगळ्यांना घेऊन महाराष्ट्राला सक्षम तिसरा पर्याय द्यायचा असा आमचा प्रयत्न आहे आणि तो निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला. त्यामध्ये आज महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी आम्ही स्थापन करतो आहे आणि छोट्या मोठ्या संघटना, पक्ष, चांगल्या विचाराचे तरुण यांना एकत्रित करून महाराष्ट्रामध्ये 25 जागा आम्ही महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे.